तर मुंबई महापालिकेच्या उद्याच्या निकालाबद्दल मुंबईकरांना काय वाटतं हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सबंध देशाचं लक्ष लागलेलं आहे। खास करून मुंबईकरांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळते उद्याच्या निकालाबद्दल। काही मुंबईकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। गेल्या काही दिवसापासून मुंबईमध्ये प्रचाराचा धुरळा उडालेला आपल्याला पाहायला मिळाला। काल मतदान पार पडलेलं आहे आणि उद्या निवडणुकीचा निकाल येणार आहे। किती मनामध्ये उत्सुकता आहे? महानगरपालिकेच्या निवडणुकाबद्दल अगोदर कधीच उत्सुकता नव्हती, पण आयुष्यात पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेच्या मतदानासाठी वोट केलं, तर त्यामुळे अधिक उत्सुकता आहे की आपण जे वोट दिलं आहे ते खरंच सार्थकी लागणार आहे की नाही, तर प्रचंड उत्साह आहे। तुम्ही काय सांगा? उत्सुकता तर खूपच आहे, कारण गेल्या कित्येक दिवसापासून प्रचार खूप चालू होता सर्व पक्षांचा वगैरे, त्यामुळे खूप उत्सुकता आहे। तुम्ही काय सांगा? मुंबई महानगरपालिकेची निवडणूक याची चर्चा मी गेले 4 दिवस ऐकतीये प्रचार वगैरे या माध्यमातून, तसेच घरात बाहेर वर्तमानपत्र दूरदर्शन यामधून पण ते ऐकायला मिळत आहे। तर उद्या काल वोटिंग झालंय तर उद्या त्याचा निकाल आहे, तर आता म्हणजे कोण निवडून येईल याची फार मला उत्सुकता आहे आणि जो कोणी निवडून येईल तो योग्यच असेल। तू काय सांग? जसं विद्यार्थ्यांना एक्झाम दिल्यानंतर कशी उत्सुकता असते तशी आम्हा सर्व नागरिकांना उद्या मुंबईची उत्सुकता आहे निकालाची। कोण बाजी मारेल आणि कोण हे जो होईल ते माहिती नाही, जोही येईल तो मुंबईचा विकास करावा हीच आमच्या नागरिकांकडून अपेक्षा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।